रविवारी 11 डिसेंबर रोजी म्हणजे आज सकाळी 11:15 सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करतील. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावरून 10 किलोमीटर प्रवासही करतील. तत्पूर्वी सकाळी ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. दुपारी 12:30 सुमारास ते गोव्याला रवाना होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूर विमानतळावर त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते. तर समृद्धी महामार्ग, नागपूर मेट्रो, नागपूर विलासपूर, नागपूर वंदे भारत एक्सप्रेस सह विविध विकास कामांचं भूमिपूजन, लोकार्पण, उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत. मोदींच्या नागपूर दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी नागपूरकर सज्ज आहेत. जागोजागी भाजपाचे बॅनर आणि झेंडे लावण्यात आलेले आहेत. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचा आणि इतर उपक्रमांचा शुभारंभ होणार आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी म्हणजे आज सकाळी 11:15 सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करतील. तर तुम्ही जय महाराष्ट्रावर दृश्य पाहत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर विमानतळावर पोहोचले असून त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते. समृद्धी महामार्ग, नागपूर मेट्रो, नागपूर विलासपूर, नागपूर वंदे भारत एक्सप्रेस सह विविध विकास कामांचं भूमिपूजन, लोकार्पण, उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत. मोदींच्या नागपूर दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मोदींचा ताफा नागपूर विमानतळावरून रेल्वे स्थानकाकडे पोहोचेपर्यंत या मार्गावरील वाहतूक थांबवली जाणार आहे. पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा निघून गेल्यानंतर वाहतूक व्यवस्था पूर्ण सुरळीत केली जाणार आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होईल. त्याचबरोबर इतर उपक्रमांचाही शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण आता थोड्याच वेळात होईल. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी 11 डिसेंबर रोजी म्हणजेच आज 11:15 सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हे पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करतील. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावरून 10 किलोमीटर प्रवासही करतील. Thank you.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या स्वागताची तयारी ही जय्यत करण्यात आलेली आहे। पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गासह इतर उपक्रमांचा शुभारंभही करण्यात येईल। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। रविवारी 11 डिसेंबर रोजी सकाळी 11:15 सुमारास म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमध्ये समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा मेट्रो प्रकल्प एम्सच्या लोकार्पणाचा सोहळा संपन्न होणार आहे। तसंच नाग नदी पुनर्जीवन आणि मेट्रो फेज 2 चे भूमिपूजन देखील मोदींच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9:25 सुमारास नागपुरात त्यांनी ते दाखल झालेले आहेत। ते कस्तूर चंद पार्क ते खापरी या मार्गावर मेट्रोने प्रवास करणार असून त्यानंतर समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत। तर आपण जय महाराष्ट्रवर ताजी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका 2 चे भूमिपूजन झालेलं आहे। मार्गिका 2 आणि मार्गिका 4 या मार्गावरील पहिल्या राईड्ससाठी फ्लॅगिंग ऑफ करून ट्रेनद्वारे मेट्रो सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि फेज 1 लोकार्पण झाल्याचे संकेत ते देतील। मार्गिका 2 म्हणजे कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन आणि मार्गिका 4 म्हणजे कस्तुरचंद ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन या दोन मार्गिकांचं मेट्रो 2 लोकार्पण उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर आहे तर मोदींचा याच मेट्रोने आता प्रवास होतोय ना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो 2 उद्घाटन केलेलं आहे आणि याच मेट्रोने त्यांनी प्रवास करून हे उद्घाटन केलेलं आहे। त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मेट्रोतून प्रवास केलेला आहे। तर मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रो फेज 2 भूमिपूजन झालेलं आहे उद्घाटन झालेलं आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी चर्चा सुद्धा केली आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कोनशिला अनावरण आता ते करणार आहेत। फेज टू हा फेज वनचा विस्तार असेल। फेज टू मध्ये 32 स्टेशनचा समावेश आहे आणि हा टप्पा 43.8 किलोमीटरचे अंतर व्यापेल, जी उत्तरेला कन्हान, दक्षिणेला बुटीबोरी, एमआयडीसी पूर्वेला ट्रान्सपोर्ट नगर आणि पश्चिमेला हिंगणा पर्यंत विस्तारेल। या दोन स्टेशन सह 1.2 किलोमीटर एट ग्रेड आणि 30 स्टेशन सह 42.6 किलोमीटर उन्नत मार्गिका प्रस्तावित आहेत। सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव चौक पर्यंत पसरलेल्या मार्गिका दोन मध्ये गड्डी गोदाम चौक, नारी रोड, कडब्बी चौक आणि ऑटोमोटिव चौक मेट्रो स्टेशनचा समावेश आहे। मार्गाची एकूण लांबी 5.8 किलोमीटर आहे। सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर पर्यंत पसरलेल्या मार्गिका 4 मध्ये रेल्वे स्टेशन, दोसर वैश्य चौक, अग्रसेन चौक, चितार ओली चौक, टेलिफोन इंटरचेंज, आंबेडकर चौक, वैष्णवदेवी चौक आणि प्रजापती नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे। एकूण लांबी 8.30 किलोमीटर आहे। तर याच मेट्रो फेज 2 भूमिपूजन मोदींच्या हस्ते झालेला आहे। या मेट्रोतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवास देखील केला आणि विद्यार्थ्यांशी चर्चा सुद्धा केली आहे। आताची ताजी दृश्य तुम्ही जय महाराष्ट्रवर पाहू शकता। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर आहेत आणि विविध उपक्रमांचं त्यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर ते नागपूर दौऱ्यावर आहेत। थोड्याच वेळात समृद्धी महामार्गाचंही ते लोकार्पण करतील। वंदे भारत एक्सप्रेसला त्यांनी हिरवा झेंडा दाखवलाय। त्यानंतर त्यांनी मेट्रो फेज 2 भूमिपूजन उद्घाटनही केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या मेट्रोतून प्रवास केलाय, त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी बातचीत सुद्धा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिग्गज नेतेही उपस्थित आहेत। फेज टू हा फेज 1 विस्तार असेल। फेज 2 मध्ये 32 स्टेशनचा समावेश आहे आणि हा टप्पा 43.8 किलोमीटरचे अंतर व्यापेल, जी उत्तरेला कन्हान, दक्षिणेला बुटीबोरी एमआयडीसी, पूर्वेला ट्रान्सपोर्ट नगर आणि पश्चिमेला हिंगणा पर्यंत विस्तारेल। या दोन स्टेशनसह 1.2 किलोमीटर एट ग्रेड आणि 30 स्टेशनसह 42.6 किलोमीटर उन्नत मार्गिका प्रस्तावित आहेत। सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव चौक पर्यंत पसरलेल्या मार्गिका 2 मध्ये गड्डी गोदाम चौक, नारी रोड, कडब्बी चौक आणि ऑटोमोटिव चौक मेट्रो स्टेशनचा समावेश आहे। मार्गाची एकूण लांबी 5.8 किलोमीटर अशी आहे। तर या मेट्रोमुळे नागपूरकरांचा प्रवास हा सुखकर होणार आहे। वाहतूक कोंडीपासून नागपूरकरांना सुटका मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो फेज 2 भूमिपूजन केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे। त्यानंतर मेट्रोतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवास सुद्धा केलेला आहे। विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे यावेळी आणि तुम्ही जय महाराष्ट्रवर आता ताजी दृश्य पाहू शकता। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर आहेत आणि नागपूर दौऱ्यावर असून ते आता विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्यांनी मेट्रो फेज 2 भूमिपूजन उद्घाटन केलेलं आहे।
झीरो माइल स्टेशन ते खापरी पर्यंत मेट्रोने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवास करतील। या निमित्ताने मेट्रो स्टेशन सजवण्यात आलेले आहे। मेट्रो स्टेशन बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येणार आहे, त्याची सुरुवातही झालेली आहे। पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात येणार आहे। समृद्धी महामार्गाचं लोकार्पण आणि नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झालेली आहे। जुलै 2017 मध्ये पायाभरणी केलेले एम्स नागपूर पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार आहेत। नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। नागपूर दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत। मेट्रो ट्रेन मधून त्यांनी प्रवास सुद्धा केलाय। समृद्धी महामार्गावरून देखील ते प्रवास करणार आहेत। झीरो माइल स्टेशन ते खापरी पर्यंत ते मेट्रोने प्रवास करतायत। या निमित्ताने मेट्रो स्टेशन सजवण्यात आला आहे। मेट्रो स्टेशन बाहेर तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येणार आहे, त्याची सुरुवातही झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खापरी मेट्रो रेल्वे स्टेशनवर आगमन झालेलं आहे। त्यावेळी त्यांनी झीरो माइल स्टेशन ते खापरी पर्यंत मेट्रोने प्रवास केलाय। या निमित्ताने मेट्रो स्टेशन सजवण्यात आलेलं आहे। मेट्रो स्टेशन बाहेर तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। तर मोदींच्या हस्ते त्यानंतर समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येणार आहे, त्याची सुरुवातही झालेली आहे। पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात येणार आहे। समृद्धी महामार्गाचं लोकार्पण आणि नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली आहे। जुलै 2017 मध्ये पायाभरणी केलेले एम्स नागपूर पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील। नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रो मधून त्यांनी प्रवास केलेला आहे। येथे त्यांनी नागपूर मेट्रो टप्पा दुसरीची पायाभरणीही केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत। नागपूर रेल्वे स्थानकावर जाऊन त्यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली आहे। त्यानंतर त्यांनी झीरो माइल स्टेशन ते खापरी पर्यंत मेट्रोने प्रवास केलाय। त्यानिमित्ताने मेट्रो स्टेशन सजवण्यात आलंय। मेट्रो स्टेशन बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येणार आहे, त्याची सुरुवातही झालेली आहे। पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील 75 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात येणार आहे। समृद्धी महामार्गाचं लोकार्पण आणि नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झालेली आहे। जुलै 2017 मध्ये पायाभरणी केलेले एम्स नागपूर पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील।
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर आहेत आणि नागपूर मध्ये त्यांनी विविध उपक्रमास शुभारंभ करण्यास सुरुवातही केलेली आहे। मोदींच्या हस्ते नागपूर मध्ये विविध उपक्रमांचा शुभारंभ होणार आहे, लोकार्पण होणार आहे। त्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंह